subscribe and press the bell icon to get regular updates from our channel. अयोध्या राम मंदिराच्या निर्माणासाठी भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्याचबरोबर सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग पाळून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी राम प्रतिमांचे पूजन तर काही ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. अशाच प्रकारचा एक दीपोत्सव वाशी सेक्टर 3 केशवकुंज सोसायटी फेज 1 येथे सोसायटीच्या मंदिरात करण्यात आला. यावेळी संपूर्ण मंदिरात दिव्यांची आरास लावण्यात आली व आरती करण्यात आली. यावेळी भाजप उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष नवी मुंबई राजेश राय यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करीत आरती करण्यात आली. यावेळी युवा अध्यक्ष सॅल्यूट तिरंगा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अश्विन राय, महामंत्री सतीश निकम, सोसायटी मधील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेरा नाम अनिल सिंह है. किसके श्री राम रामचंद्र जी के बारे में किसके बारे में बोलूं? रामचंद्र जी तो अपना मर्यादा पुरुषोत्तम अपने आराध्य हैं, सबके आराध्य हैं. और हम लोग तो मान लीजिए जो भी वंशज है उनके ही थ्रू है. आज के जितने जो इच्छाक उनके इच्छाक हुए, सीबी हुए हुए, ये सब जितने भी उनके पूर्वज हुए सब उनसे ही. आज हम लोग इसलिए खुश हैं कि भाई लोग जो इनको साक्ष मान रहे थे इनका साक्ष इतना है, यहाँ तक कि अंतरिक्ष जो नासा भी है उनका साक्ष दिया. और हम लोग खुश हैं कि भाई आज राम जन्मभूमि का पूजन हुआ और मोदी जी के अंत हुआ, बहुत अच्छा काम हुआ. इसके लिए सबको धन्यवाद देते हैं. जय पहले मैं हम लोग का जय सिया राम. आज हम लोग का सपना, सब हिंदुओं का जो 500 साल से हम लोग संघर्ष कर रहे थे वो सपना सत्कार हुआ. ये सपना क्योंकि हम लोग ने संघर्ष किया था. जब ये हिंदू मुस्लिम का जब राइट हुआ था, हम लोग मुस्लिम बहुल क्षेत्र में थे, लेकिन वहाँ पर मतलब कि कुर्ला में चारों तरफ से हम लोग घिरे थे. फिर भी हमारी जो कॉलोनी थी, हम सभी संप्रदाय के लोग, चाहे वो हिंदू हो, चाहे मुस्लिम हो, चाहे सिख हो, सब लोग मिलकर एक मीटिंग किए कि चाहे बाहर कुछ भी हो जाए लेकिन हमारे सोसाइटी में कुछ भी होना नहीं चाहिए. जिसको हम लोग ने सौहार्द के रूप से हमारे सोसाइटी में एक भी झगड़ा नहीं हुआ और वो दोस्ती आज तक चली आई है. उसी चीज़ का आप देखेंगे कि आज इतना बड़ा मंदिर का प्रोग्राम बना लेकिन कहीं पर भी विश्व पूरे भारत में आपने एक भी दंगा नहीं सुना होगा. जो काम माननीय अटल बिहारी वाजपेयी जी, लालकृष्ण आडवाणी जी, बाला साहब ठाकरे ने जो काम को शुरू किया था उस काम को आज अंजाम दिया हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी और हिंदू सम्राट उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ जी. मैं बोलूँगा आज के दिन सब उल्लास का दिन है, सभी लोग प्रभु में रम गए हैं. इससे बड़ी खुशी की बात और कोई नहीं हो सकती हमारे जीवन में. जय सिया राम. आज हम सबके लिए बहुत ही खुशी और गर्व का दिन है कि प्रभु श्री राम का मंदिर फाइनली बनना चालू हो गया. कई सालों से कई लोगों के किए हुए संघर्ष आज सफल हो रहे हैं. श्री राम लल्ला जो बहुत सालों से एक छोटे से टेंट में रह रहे थे, उनके लिए आज फाइनली एक बड़ा सा मंदिर बनना चालू होएगा. ये चीज़ हम सबके लिए बहुत ही गर्व की बात है. जय श्री राम. आपण प्रभू रामचंद्राला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे जीवन कसं असावं, तर हे प्रभू रामचंद्राने आपल्याला शिकवण दिलेली आहे. आणि अशा प्रभू रामचंद्राचं जन्मस्थान हे आपल्या भारतात आहे, पण गेले 500 वर्षापासनं एक आपल्या देशावर कलंक होता आणि आक्रमकांनी या भूमीवरती एक दुसरं देवस्थान बनवलं होतं, ज्याला एक मुद्दा बनवून आपण ते देवस्थान उद्ध्वस्त केलं आणि आज तिथे आपल्या प्रभू रामचंद्राचं जन्मस्थानावर भव्य मंदिर बनण्यासाठी त्याचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. निश्चितच हा दिवस जो आहे तो आपल्या भारत देशासाठी एक पुनरुत्थानाचा दिवस आहे, कारण यानंतरच आपल्या देशाचा पुनरुत्थान सुरू होणार आहे. 1947 स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्य मिळालं असं आपण म्हणतो, पण स्वराज्याला सुराज्यमध्ये बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती आत्ता सुरू होणार आहे. आणि आपलं जे स्वप्न आहे प्रत्येक भारतवासीचं की आपला भारत हा विश्वगुरु होता आणि तसाच विश्वगुरु पुन्हा एकदा हा भारतवर्ष झाला पाहिजे, असा संकल्प ह्या आजच्या दिवशी सगळ्यांनी घेतला पाहिजे. त्यामुळे 5 ऑगस्ट 2020
हा सर्व भारतवासियांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा असा हा आजचा दिवस आहे आणि हा अशा आजच्या दिवशी आपले राजेश रायजी यांनी या सुंदर मंदिरामध्ये अशी पूजा घडवून आणली, दीपोत्सव साजरा केला आणि पूर्ण भारतभरामध्येच अशा प्रकारचे कार्यक्रम हे छोटेखानी स्वरूपात सुरू आहेत तर अशा कार्यक्रमाला उपस्थिती लावता आली त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो आणि पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये साकारलं जावं आणि तो आपल्याला याची दोही देही याची डोळा पाहायला मिळावं अशी मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज राम श्री प्रभू रामचंद्राचे भूमिपूजन म्हणून अयोध्येला आपले माननीय आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक राम मंदिर जिथे मंदिर आहे जिथे रामाची मूर्ती आहे तिथे आज दीपोत्सव करायचं. आमचे जे बीजेपीचे नेते राजेश राय यांनी आजचा हा प्रोग्राम आयोजित केला होता त्यानिमित्त पूजाविधी उत्तम पार पडलेले आणि बरेचसे लोक इथे उपस्थित राहून आजच्या या दीपोत्सवाला उत्कृष्ट शोभा आणली त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. Yeah, so it was a big day for each Hindu today. It was not just the victory of just Hinduism, but then every person who gave their lives and their efforts towards creating this, temple basically. So it's not just Ramji who actually got his home back, according to me. So yeah, it is achievement for all of us. And it's not something against any religion, but it is something which is epitome of unity for each Hindu and all the entire Hindu community. So yeah. Cameraman Pranit Kapse sah Kavita Lokhande, Tez Navi Mumbai. Subscribe and press the bell icon to get regular updates from our channel.